Sir, listen all of you. In 9th standard, mathematics part 1, the second chapter is real numbers. In this chapter, practice set 2.3 madhe pahilach question asa hai. State the order of the surds given below. Manje he je sarva surds 5 dilele ahet. He 5 surds dile tyancha orders aplyala sangaycha ahet. तर ऑर्डर सांगायच्या म्हणजे थोडक्यात आपण मराठीमध्ये घातांक म्हणतो का नाही तशा पद्धतीनं. आता इकडं पहा, पहिल्यांदा मी काही इथं ऑर्डरी लिहितो आणि त्याचं विश्लेषण किंवा एक्सप्लेनेशन तुम्हाला मी सांगतो. याची ऑर्डर जर विचारली तर याची ऑर्डर 3. मग तुम्हाला काही ना असं वाटेल किंवा हे वर्गमुळात किंवा अंडर रूट 7 आहे त्याच्या शेजारची संख्या लिहिली, शेजारची संख्या लिहिलेली नाही, नीट ऐका. मग काही जणांना असं वाटेल की ह्याची ऑर्डर आपण 5 लिहावी, तर 5 चालणार नाही. 5 चालणार नाही का नाही चालणार सांगा? 5 आहे का नाही याला गुणिले आहेत आणि याच्यात हे 3 आहेत ना, हे ह्या अंडररूटमध्ये किंवा ह्या कर्णी चिन्हामध्ये ह्या ऑर्डरमध्ये आतमध्ये आहेत. हां, मग याची ऑर्डर किती होईल? तर इथं काहीच नसतं, त्यावेळेला किती असतं सांगा? 2 असतं, म्हणून याची ऑर्डर 2. याची ऑर्डर मात्र 4 आहे. याची ऑर्डर 4. जर हे 4 फळ्याकडे बघताय का जरा, हे 4 जर इथं बाजूला असतं तर मग याची ऑर्डर आपण 2 लिहिली असती. आत्ता हे जे 4 आहे हे 4 इथं आहे म्हणून याची ऑर्डर 4. इथं काहीच नाही म्हणून याची ऑर्डर किती सांगा? 2. याची ऑर्डर तुमच्यापैकी कोण सांगेल का सांगा? 3 येणार आहे. अशा तऱ्हेनं पहिला प्रश्न आपला संपलेला आहे. सिअर, इन धिस क्वेश्चन नंबर 2, या क्वेश्चन नंबर 2 प्रश्न असा आहे, स्टेट सांगा विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स, या 6 कोणता सर्ड आहे, जस्टिफाय, त्याचं कारणसुद्धा सांगायचं. वा आहे म्हटलं तर का आहे, नाही म्हटलं तर का नाही. आता इकडं लक्ष द्या, पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये 2 टर्म तुम्हाला माहिती पाहिजेत. काय 2 टर्म माहिती पाहिजे सांगता येईल का जरा बघा तुम्हाला? तर याच्यामध्ये रॅडिकल आणि ऑर्डर. तर हा आतली जी संख्या आहे, या कर्णी चिन्हाच्या आतली संख्या, त्याला रॅडिकंट्स असं म्हटलं जातं. आणि हा जो 3 आहे याला काय म्हटलं जातं सांगता येईल का? ऑर्डर. आता बघा, ही ऑर्डर आहे ना 1 जास्त पाहिजे. इथं काय नाही म्हणजे 2 आहे, म्हणजे ऑर्डर इथं काय नाही म्हणजे 2 आहे, म्हणजे ह्या सगळ्यांची ऑर्डर 1 जास्त आहे. ही आतली संख्या पण काय पाहिजे सांगा? रेडिकंट काय पाहिजे? व तोसुद्धा आपण जर सॉल्व केला तर तोसुद्धा आपल्याला इरॅशनल नंबर आलं पाहिजे. आता म्हणजे काय जरा नीट समजून घ्या, अजूनही तुमच्या लक्षात येणार नाही. आपल्याला हे दुसरं पहिलं जे गणित आहे, दिस इज ए सर्ड, हा सर्ड आहे, दिस इज ए सर्ड, दिस इज नॉट ए सर्ड, दिस इज नॉट ए सर्ड, दिस इज ए सर्ड, हा सर्ड आहे, हा सर्ड नाही, दिस इज नॉट ए सर्ड, हा सुद्धा सर्ड नाही आणि दिस इज ए सर्ड, हा सर्ड आहे. आता मग मला सांगा, म्हणजे थोडक्यात 1, 3 आणि 6 हे काय सांगा? सर्ड आहे. 2, 4, 5 हे सर्ड नाहीत. का नाहीत? आता तुमच्यापैकी कोणाचं निरीक्षण येईल का? ह्या 16 आपण जर इकडे बघा, लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येण्यासाठी इथं मी बाजूला काढतो. 16 म्हणजेच आपण असं म्हणणार आहे, 16 फोर्थ रूट म्हणजे 16 फोड करणार 2 × 2 × 2, 2 × 4 = 8 × 16 म्हणजेच फोर्थ रूट ऑफ 2^4. दॅट मीन्स याचा आन्सर किती येणार आहे? 2. म्हणजे ह्याचं हे कर्णी चिन्ह किंवा सर्डचं चिन्ह जातं हे सॉल्व केल्यानंतर, म्हणून हा सर्ड नाही. लक्षात येते का? कारण लक्षात आलं आहे का? हे तुम्ही सॉल्व केलं पाहिजे असे काय अपेक्षित नाही. हा का नाही? तर 256
इथं 256 इथं काय नाही म्हणजेच किती दोन दोन नाही लिहिलं तरी चालतं म्हणून आपण हे लिहित नाही. 256 हा कशाचं वर्गमूळ आहे सांगा, कशाचं स्क्वेअर रूट आहे 16 म्हणजे म्हणून हा सुद्धा सरट नाही. इकडं बघा 64 क्यूब रूट ऑफ ए 64 दॅट मीन्स फळ्याकडे बघताय का जरा, क्यूब रूट ऑफ ए 4 × 16 = 64 म्हणजे याचं सुद्धा आन्सर किती येतं सांगा, 4 येते. म्हणून हे 3 सरड. आपल्याला पुढचा एक प्रश्न असा आपण पाहणार आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. हे 5 च्या 5 सर्ड्स आहेत आणि यांचं सिम्प्लिफिकेशन किंवा सोपं रूप द्यायचं आहे. पहिल्यांदा याची फोड आपण अशी करणार, काय होईल फोड सांगा, 9 × 27. फोड अशी करायची की त्यातल्या एकाचं तरी वर्गमूळ बाहेर निघालं पाहिजे किंवा एक तरी संख्या बाहेर आली पाहिजे. मग 9 जर बाहेर काढलं तर 3√3 म्हणजे हे ह्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. म्हणजे आपण फोड करताना 9³ 27 केली. आता इकडं बघा, 50 फोड करताना 25 × 50 मग मला सांगा 25 बाहेर काढलं तर 5√2. मग तुम्ही एखादा काय म्हणेल, सर 25 × 50 हे काढलं आहे तुम्ही बरोबर. याच्याऐवजी समजा एखादा असा म्हणेल, सर आम्ही असं केलं तर चालेल का, 10 × 5 = 50 नाही चालणार. का नाही चालणार सांगा रे, 10 बाहेर काढलं तर काय 10 वर्गमूळ काढता येते का स्क्वेअर रूट, किंवा 5 वर्गमूळ काढता येते का, नाही. यातल्या एका ह्या संख्येचं तरी वर्गमूळ काढता आलं पाहिजे किंवा याचं तरी बाहेर काढता आली पाहिजे. आता इकडं आपण समजा जर ही फोड केली, इकडे काय करताय सांगता येईल का जरा, 25 × 250 25 बाहेर काढलं, 5√10. त्यानंतर आता इकडं बघा, 112 फोड तुमच्यापैकी कोण सांगेल का, 112 फोड आपल्याला कशी करावी लागेल, कोण सांगेल का तुमच्यापैकी, तर 16 × 7 = 112 16 बाहेर काढलं 4√7. आता इकडं पहा, 168 फोड 2 × 16 = 8 मग समजा 168 याची फोड बघा जरा, 4 × 16 आणि काय सांगा, 4 × 8 × 4. आता बघा जरा, 4 × 16 = 4 × 8 याच्यापैकी 4 जर बाहेर काढलं तर 2√42. अशा तऱ्हेनं याचं हे सिम्प्लिफिकेशन असेल. आपण इथंच काय करूया, थांबूया.